पद्मशाली समाजाचं मीठ खाऊन मोठा झालोय, या आधी सोलापूरला काहीतरी दिलंय, आता मागायला आलोय पंतप्रधान नरेंद्र मोदी. गेल्या 60 वर्षांचा काँग्रेसचा काळ तुम्ही पाहिला, आता मोदींची 10 वर्ष पाहिली. गेल्या 10 वर्षात जे काम झालं ते मागील 60 वर्षात झालं नसल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे. याआधी मी सोलापुरात काहीतरी देण्यासाठी आलो होतो, आता काहीतरी मागायला आलो आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले. अहमदाबादमध्ये असताना मी पद्मशाली समाजाचं मीठ खाऊन मोठा झालो आहे असं सांगत त्यांनी सोलापुरातील पद्मशाली समाजाचे आभार मानले. सोलापूरचे भाजपचे उमेदवार राम सातपुतवे यांच्या प्रचारासाठी ते सोलापुरात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की मी 2024 दुसऱ्यांदा सोलापुरात येतोय, हे सोलापूरकरांचं प्रेम आहे. मी जानेवारीत आलो तेव्हा काही घेऊन आलो होतो, आत्ता तुमच्याकडे काही मागायला आलोय. काँग्रेसने देशाला भ्रष्टाचारमध्ये ढकललेलं होतं. तुम्ही 10 वर्षाच्या मोदींच्या कार्याला पाहिलेलं आहे, प्रत्येक गोष्ट तपासून पाहिली आहे. इंडिया आघाडीत मात्र नेत्याच्या नावावर युद्ध सुरू आहे. इतक्या मोठ्या देशात ज्याचे नाव ज्याचा चेहरा अजून फिक्स नाही, त्याच्या हातात कोण देईल का देश, चुकून तरी देईल का? नरेंद्र मोदी हे विरोधकांच्या इंडिया आघाडीवर टीका करताना म्हणाले की सत्ता मिळवण्यासाठी विभाजन केलं, आता नवीन फॉर्म्युला ते यांनी आणलेला आहे. दरवर्षी नवीन पंतप्रधान, 5 वर्षात 5 पंतप्रधान आणायची यांची रणनीती आहे. दरवर्षी नवीन पंतप्रधान येणार आणि देशाला लुटणार, मग दुसरा येणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावताना म्हणाले, नकली शिवसेनावाले म्हणतात आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी अनेक नेते आहेत. एक बोलघेवडा नेता तर म्हणाला की एका वर्षात आम्ही 4 पंतप्रधान केले तर काय बिघडतं, असं कसा देश चालवतील तुम्ही सांगा. त्यांना देश चालवायचा नाही तर त्यांना केवळ मलई खायची आहे. ये सोलापूर का प्यार देखिए, ये 2024 मैं दूसरी बार आपके पास आया, लेकिन साथियों जब जनवरी में आया था तब कुछ लेकर के आया था, आपके हकों को पूरा करने के लिए आया था, कुछ देने के लिए आया था. लेकिन आज मैं आपसे कुछ मांगने के लिए आया हूं, और मांगने के लिए इसलिए आया हूं कि आगे मैं बहुत कुछ देना चाहता हूं, और मुझे धन दौलत नहीं चाहिए, मुझे यश कीर्ति नहीं चाहिए, मुझे आपके आशीर्वाद चाहिए. और मैं आपसे आशीर्वाद मांगने के लिए आया हूं. साथियों, इस चुनाव में आप अगले 5 वर्ष के लिए विकास की गारंटी को चुनेंगे. भाइयों बहनों, ये लोग इन दिनों सत्ता हथियाने के लिए देश तो बंटवारे करते ही रहे हैं, अब एक नया फॉर्मूला लाए हैं. ये फॉर्मूला लाए हैं 5 साल में 5 PM, हर वर्ष 1 PM. वो जितना खजाना लूटना है लूटेगा, फिर दूसरे साल दूसरा PM, फिर वो लूट करेगा, तीसरे साल तीसरा PM, चौथे साल चौथा PM, पांचवें साल पांचवा PM. क्यों भाई? और यहां नकली शिवसेना वाले क्या कहते हैं मालूम है? ये नकली शिवसेना वाले तो कह रहे हैं कि उनके यहां तो पार्टी में PM पद के लिए ढेर सारे लोग हैं, और उनके एक बड़बोले नेता ने तो कह दिया हम 1 साल में 4 PM बनाए तो उसमें भी क्या जाता है. आप मुझे बताइए, 5 साल 5 PM जैसे फॉर्मूला से इतना बड़ा देश चल सकता है क्या? जरा मन से बताइए ना, मुझे पता चले चल सकता है क्या? कभी भी उस दिशा में हम जा सकते हैं क्या? नहीं चल सकता ना. लेकिन उन्हें अब यही एक रास्ता बचा है सत्ता हथियाने का. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापुर.